आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र। तर बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथे आज सेवा ध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पार पडलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। बंजारा समाजासाठी यावेळी अनेक मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या। बंजारा समाजासाठी नवी मुंबई महामंडळ स्थापणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। तसंच महामंडळासाठी 50 कोटी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। तसंच बंजारा समाजासाठी तिजोरी खुली करणार असल्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 537 कोटींचा विकास आराखडा बंजारा समाजासाठी तयार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। बंजारा बोर्ड या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। जय सेवालाल। आणि त्या बंजारा बोर्ड साठी जी संजय राठोड यांची मागणी आहे की 50 कोटी रुपये त्याला देण्याची, ती देखील आपण आज 50 कोटी रुपये या बोर्डाला देण्याचा निर्णय देखील घेतोय। मध्ये 2.5 वर्ष तुम्हाला फुटकी कवडी देखील मिळाली नाही, जे आपण दिले होते त्यानंतर 1 पैसा मिळाला नाही। पण सेवालाल महाराजांची महिमा बघा, जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवलं आणि जे पैसे देत आहे त्यांना शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा या ठिकाणी आणलं। आणि आता सांगतो, आता पैशाची कमतरता पडू देणार नाही। तर संजय राठोड यांच्या पाठीशी असल्याचं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। संकटावेळी जो पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आणि यावेळी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। मी आणि देवेंद्रजी दोघही त्याच्या पाठीशी खंबीरपणे खंब्यासारखे उभे राहिलो, तेव्हा आम्ही असा विचार केला नाही की आता संजय राठोड संकटात आहे, आपलं काय लेणं देणं असं नाही। आनंदामध्ये खुशीचे दिवस असतात तेव्हा सगळे येतात, पण जेव्हा संकट असतं आणि जेव्हा संकटात त्याच्या मागे उभा राहतो तोच खरा त्याचा मित्र असतो, त्याचा सहकारी असतो। दरम्यान 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं गेलेलं आहे आणि त्यासाठी आज लाखो बंजारा बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते। या बंजारा समाजाच्या विकासासाठी पैसे कमी पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। गेल्या अनेक वर्षापासून या गोर बंजारा समाजाची जी मागणी होती की या पोहरादेवीचा विकास झाला पाहिजे, आणि जो विकास जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू झाला, परंतु मधल्या काळामध्ये त्याला आर्थिक तरतूद न मिळाल्यामुळे ते काम थांबलं होतं। जसं आपलं सरकार आलं, सरकार आल्या आल्या आम्ही तातडीने बैठक घेऊन 593 कोटीचा विकास आराखडा मंजूर करून टाकला। तर बंजारा समाजाच्या मतांसाठी जोगवा जो आहे तो मागताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे देखील पोहरादेवीला जाणार आहेत। येत्या 30 मार्चला उद्धव ठाकरे हे पोहरादेवीमध्ये दाखल होतील। शिंदे फडणवीस आजच पोहरादेवीचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर येत्या 30 तारखेला उद्धव ठाकरे हे देखील पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत। त्यामुळे सत्तेचा मार्ग हा पोहरादेवी या ठिकाणी दर्शन घेऊनच पुढे जातो हा जो समज आहे त्याला पुन्हा एकदा खतपाणी मिळणार आहे। कारण येत्या 30 तारखेला उद्धव ठाकरे हे आता पोहरादेवीला जाणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष हे बंजारा समाजाच्या मतांवरती असतं आणि त्याच अनुषंगानं हा दौरा देखील तितकाच महत्त्वाचा ठरेल। तर तत्पूर्वीच सध्याच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील पोहरादेवीचं दर्शन घेतलंय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलेला आहे। तर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानं
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बरं, विरोधकांनी हा महाराष्ट्राचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे, तर राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता आणि त्यामुळे विरोधकांनी आविर्भावामध्ये राहू नये असा टोला गिरीश महाजनांनी विरोधकांना लगावलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना सुरू झालाय. भगतसिंग कोश्यारी आणि राज्यातील विरोधकांमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी कोश्यारींनी केलेली वक्तव्य वादात अडकली होती, त्यामुळे विरोधकांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानं आनंद व्यक्त केलाय. आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाले, त्यांनी जर घटनेनुसार काम केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांचं स्वागत होईल आणि आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य लाभेल. हा खरा निर्णय तिने अगोदरच घ्यायला पाहिजे होता. उशिरा सुचलेलं शानपण आहे, तिने हा निर्णय अगोदर घेतला असता तर महाराष्ट्र हा गदारोळच झाला नसता. तत्कालीन महाविकास आघाडी आणि भगतसिंग कोश्यारींमध्ये सरकार स्थापन होण्याच्या आधीच संघर्ष सुरू झाला होता. राज्यपालांनी 2019 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला होता. बहुमताची खातरजमा न करता पहाटे शपथविधी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महाविकास आघाडीच्या शपथविधीत अनेक अडचणी उत्पन्न केल्याचा आरोप मवियानं केला होता. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा मुद्दा तर निकाली निघालाच नाही, तर राज्यपालांच्या राजीनामा प्रकरणात विरोधकांनी स्वतःची पाठ थुपटून घेण्याची काहीही गरज नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं. भविष्यामध्ये एक शांततेमध्ये जीवन जगण्याचा त्यांचा संकल्प, यातून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. आम्हा सगळ्या मंत्रिमंडळाला त्यांच्याबरोबर काम करताना खूप सुलभता होईल, प्रेरणा मिळेल. नियमाप्रमाणे त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे विरोधकांनी आपली पाठ ठोकून घ्यायची किंवा फार आपणच काहीतरी फार मोठं कर्तृत्व केलेलं आहे अशा वेळी भरत राहू नये. भगतसिंग कोश्यारींऐवजी आता रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. यापूर्वी बैंस यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळलाय, तसंच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलंय. एकंदरीतच भगतसिंग कोश्यारींची कारकीर्द राजकीय दृष्ट्या राज्याच्या नेहमीच लक्षात राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात. तर रमेश बैंस यांची कारकिर्द 2 ऑगस्ट 1947 छत्तीसगडच्या रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 1978 सर्वात आधी नगरपालिकेमध्ये ते निवडून आले. 1980 ते 1984 मध्य प्रदेश विधानसभेचे ते सदस्य होते. त्यानंतर 1999 वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय पर्यावरण आणि राज्यमंत्री पद त्यांनी भूषवलं. तर रायपूरमधून 7 वेळा खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. तर झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल पदही त्यांनी यापूर्वीच भूषवलं. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती या सगळ्या नियुक्तीनंतर आणि त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर निशाणा साधलेला आहे, पाहूयात. संजोग की बात ऐसी होती है कि उस वक्त छत्रपति शिवाजी महाराज जी का राज्याभिषेक करने के लिए उत्तर भारत से काशी से गागा भट्ट आए थे. आज हम उत्तर भारतीयों के बीच में आ रहे हैं तो शिवाजी महाराज जी का अपमान करने वाले को वापस कुरियर से पार्सल वापस जा रहे हैं अमेजॉन से. मुंबईतल्या गोरेगाव इथं उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवरती निशाणा साधलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी भाजपवरती जोरदार टीका केली. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि देश वाचवण्यासाठी सगळे एकत्र येत असल्याचंही ठाकरेंनी सांगितलंय. तब तक
तक हम लड़ते रहेंगे, किससे लड़ेंगे? और इसलिए मैंने कहा कि हमारा हिंदुत्व स्पष्ट है, जो मेरे पिताजी कहा करते थे कि राष्ट्रीयत्व है हमसे हिंदुत्व है, राष्ट्रीयत्व है हमसे हिंदुत्व है, और हमारा जो हिंदुत्व है वो दिल में हृदय में राम और हाथ को काम देने वाला हिंदुत्व है। प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, पण कामामध्ये एक श्रद्धा पाहिजे, कुठेतरी श्रद्धा पाहिजे, तर आमच्या हृदयात राम आहे। उस वक्त मतलब जब बुरे दिन थे तो मेरे पिताजी ने आज जो प्रधानमंत्री जी है उनको बचाया था, ये बात तो सच है। उस वक्त अटल जी थे, प्रधानमंत्री थे, और वो निकले थे राजधर्म का पालन करना ही चाहिए। अगर वो राजधर्म का पालन करते तो आज के दिन जो बैठे वो वहां नहीं बैठते। लेकिन बाला साहब ने परवाह नहीं की, बाला साहब ने बोल दिया सीधा, क्योंकि उस वक्त की वो जरूरत थी। आगे जाकर बहुत बड़ी बातें या लंबी चौड़ी बातें मैं कह भी सकता हूं, सारी बातें आज कहूं तो रोमेश जी बैठे हैं, आपका दूसरा भी दूसरी बैठक होने वाली है कुछ दिनों में, उसमें मैं क्या कहूंगा, लोग बोलेंगे आप वही बोलते जा रहे हैं मन की बात जैसी। अब तक चुनाव लेने की हिम्मत नहीं है उनमें, चुनाव लेने की हिम्मत नहीं है। अगर आज भी मैं उनको चुनौती देता हूं, हिम्मत है तो चुनाव ले लो, वो चाहे लोकसभा के ले लो, चाहे विधानसभा के ले लो, या हमारे महापालिका की ले लो, या सब मिलकर साथ में ले लो, चलो हम तैयार है हिम्मत तो आ जाओ, मैदान में आते हैं। तो हिम्मत तो नहीं है, और हिम्मत नहीं है और अपने आप को हिंदू का नेता मानते हैं, ऐसे कैसे होगा? हिंदू वही होता है जिसके दिल में एक हिम्मत होती है चुनौती देने की, चुनौती स्वीकार करने की, लड़ाई लड़ने की, और लड़ाई जीतने की हिम्मत जिसके दिल में होती है वही इस देश पर राज करेगा। जैन लोगों के समारंभ में गया था और उन्होंने जो निवेदन करने वाला था वो आपके जैसा था, जोश वाला, और उन्होंने कहा कि उद्धव जी आप खून मांगेंगे तो हम खून भी दे देंगे। मैंने कहा भाई साहब खून देने की जरूरत नहीं है, सिर्फ वोट दे दो, बाकी काम देख लेंगे। खून लेके करूं क्या मैं सुभाष बाबू नहीं हूं कि आप मुझे खून दे दो मैं तुम्हें आजादी दूंगा, नहीं। लेकिन वो उस वक्त एक अलग माहौल था, आजादी दूर थी, अब तो आजाद हो गए हम, लेकिन आजादी को कायम रखने के लिए हमें साथ आना होगा। येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यासाठी शिवसेना भाजपसह इतर पक्षांनी देखील तयारी सुरू केली आहे। प्रत्येक पक्षांना आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे आणि ठाकरेंची शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपची कार्यकारिणी बैठक पार पडली। मुंबईमध्ये पार पडलेल्या या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत मुंबई जिंकण्यासाठी भाजपनं मिशन 150 ठरवलेलं आहे, तसंच ठाकरेंच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा राजकीय ठरावही करण्यात आला। अमित शहा हे 18 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, त्यावेळी मोदी 20 या पुस्तकाचं प्रकाशन ते करणार आहेत, तर 19 तारखेला शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा देखील पार पडेल, तर आंबेगाव शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। यामध्ये शहा हे सातारा कोल्हापूरला देखील त्यावेळेला जाणार असल्याचं कळतं। येत्या 18 तारखेला देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांचा पुणे दौरा असणार आहे। 18 तारखेला त्यांच्या हस्ते मोदी ॲट 20 या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, जे पुस्तक आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र भाई यांच्यावरती आधारित आहे। त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे देखील उपस्थित असणार आहेत। सत्यजित तांबेंच्या मुद्द्यावरून बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता, मात्र हा राजीनामा स्वीकारला नसल्याची माहिती प्रभारी HK पाटील यांनी दिली। मुंबईमध्ये थोरात आणि पाटील यांची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली। वाद पक्षांतर्गत असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबत चर्चेनंतर प्रश्न सुटेल असं थोरात यांनी सांगितलं। तसंच रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीलाही
थोरात उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे थोरातांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आल्याचं बोललं जात आहे. की आज ही महत्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये तुमची मनधरणी करणं सुद्धा महत्वाचा मुद्दा होता, काय नेमकी चर्चा झाली? सगळे जेवढ्या काही काँग्रेसच्या दृष्टीनं पुढे जाण्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी होत्या त्याची मांडणी मी केलेली होती आणि त्याच्यावर चर्चा आज झालेली आहे. अजूनही माननीय खरगे साहेबांशी चर्चा मी करणार आहे. तुम्ही रायपूरला जाणार आहात, आज विविध विषय होते परंतु ज्या पद्धतीच्या तक्रारी वारंवार नाना पटेलेंच्या बाबतीत त्याबाबत चर्चा झाली का? याच्यात काय संघटना म्हणून जेवढ्या काही बाबी आहेत त्याच्यावर चर्चा झाली, त्यात अनेक असतील. नाराजगी तुमची अजूनही कायम असणार आहे का राजीनामाच्या बद्दल? काही व्यक्तिगत नाराजीचा प्रश्न माझा नाही, तर संघटना पुढे जाण्याच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी आहेत. जी खंत आहे ती संघटने करताय. सत्यजित तामेन यांच्या चर्चा करण्याचं काही कारण नव्हतं त्या विषयाचं? नक्कीच सर, आपण बघतोय की विविध विषयांवरती चर्चा झालेली आहे आणि स्वतः बाळासाहेब थोरात हे आता रायपूरला जाणार आहेत. व्हिडिओजनिस उमेश गोयलकर सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एच के पाटील सर आपल्या सोबत आहेत. सर आपने अभी बाळासाहेब थोरात जी के घर आके उनसे बातचीत की, मुलाकात की, जो भी नाराजगी थी क्या वो दूर करने में आपको लगता है कि उनकी नाराजगी दूर हुई होगी? देखिए आप जो सब है आप आज का मीटिंग का साक्षी हुआ है. यू सॉ मी, यू सॉ मिस्टर थोरात, व्हाट डिड यू फील? We have put a step ahead to complete the dispute or differences. इसलिए जो नाराजगी है वो हल हो जाएगा. क्या और भी कई नेता है जिनकी नाराजगी आपके सामने आई थी? क्या थोरात जी ने अपना जो रिजाइन दिया था, इस्तीफा दिया था, क्या वो एक्सेप्ट हुआ है, उसके बारे में कुछ निर्णय? नहीं, मैं पहले ही बोला उसका जो इस्तीफा है उसका एक्सेप्ट होना वो सही बात नहीं है. उमेश गोयलकर सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या क्षणाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावरून आता पाय उतार झालेले आहेत. मात्र जाता जाता कोश्यारी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे, कारण नवी मुंबईतील एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. महाराष्ट्रातील लोक चांगले आहेत मात्र शहरातील लोक दाऊद सारखी असल्याचं विधान कोश्यारींनी केलेलं आहे आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. उत्तराखंड से जब मैं महाराष्ट्र आया, गांव गांव गया, जगह जगह गया और यहाँ के आदमियों को देखा तो मुझे लगता है कि महाराष्ट्र के आदमी ये तो बिल्कुल हमारे पहाड़ के आदमियों की तरह से सज्जन लोग हैं. अब शहरों में कुछ गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद थाऊद भी होंगे, वो एक अलग विषय है. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेलं हे वक्तव्य येत्या काळामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या समोरच्या अडचणी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात मुलुक महाराष्ट्रामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र पुन्हा एकदा काही क्षणात भेटूयात मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये, ब्रेकनंतर.